नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अशोक बाहिगुडे, बायो फॅक्टर प्रतिनिधी धाराशिव सेल्स ऑफिसर। मी आज धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यामध्ये गोविंदपूर म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये उत्रेश्वर जाधव यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे। तर त्यांनी आपल्या बायो फॅक्टर कंपनीचे बायो DAP, बायो NPK, बायो पोटॅश, सुमका आणि आधार गोल्ड वापरलेला आहे। त्यांनी एकरासाठी दोन दोन ब्रेक बॅगा प्रत्येकी वापरलेला आहे, तर त्याचे रिझल्ट अतिशय उत्तम प्रकारे त्यांना मिळालेले आहेत। ते शेतकरी एवढे खुश आहेत की मी त्यांनी स्वतः मला बोलवून त्यांच्या प्लॉटवरती घेतलंय। साहेब म्हणले, खरंच त्या DAP आणि तुमच्या खताचा एवढा रिझल्ट टॉपमध्ये आहे, तुम्ही समक्ष या आणि आम्हाला भेटा। तर आपणच त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपल्या बायो फॅक्टर कंपनीच्या खताचे रिझल्ट कसे काय आहेत हे आपण त्यांना जाणून घेऊ। नमस्कार दादा। नमस्कार। तुमचं नाव सांगा। परमेश्वर उत्तम जाधव। तुमचं गाव? गोविंदपूर। मोबाईल नंबर सांगा। 74-98-18-50-62। बर, तुम्ही आपल्या ऊसाला आपला डोस दिल्यानंतर तुम्ही खुश आहात का? भरपूर साहेब, ऊसाची साईज पण वाढली, काळून की भरपूर आहे। बर, की जेणेकरून जी ऊस लहान होता, बर, तुमच्याकडून खात तुम्हाला फोन केल्याबद्दल खात तुम्ही सांगितली माहिती की ही वापरा म्हणून। बरोबर बरोबर। मग ती खात आणलं, टाकल्यापासून ऊसाची साईज मोठी झाली, ऊस लहान ऊसची भरपूर झाला, एक लेवल ऊस आलाय सगळा, त्याला दुसरं कुठलं ड्रीप वाटर कुठलं खात टाकलेलं नाही, काय नाही, फक्त हे तुमचा टाकलेलं आहे। आणि ऊस लावण्याची पद्धत म्हणजे माझी 4 फुटातली आहे। बर बर, तुम्ही काय काय वापरलं मला सांगा अगोदर। हे का ही काय? हे बायो NPK। बायो NPK एकरी किती बॅग वापरल्या? एक बॅग। त्यानंतर ह्याची एक बॅग। त्यानंतर बायो DAP एक बॅग। एक बॅग। आणि त्यानंतर हे पोटॅशची एक बॅग। एक बॅग। आणि आपले सेकंडरी म्हणून येतं सुमका म्हणून येतं, सुमकाची एक बॅग। ही एक बॅग। आणि त्याच्यामध्ये आधार गोल्ड जे 4 किलोची बॅग टाकली होती, म्हणजे ह्यांनी एकरी 4 बॅगा आणि आधार गोल्डची 4 किलोची एक बॅग त्यांनी या ऊसाला टाकलेली आहे। तर त्यांचा ऊस एक नंबर आहे, तुम्ही पाहू शकताय की फुटवे वगैरे फुटवा सर, साहेब बघा, फुटवा एक नंबर आहे, बघा साईज ऊसाची बघू शकताय तुम्ही, एक नंबर झालेला आहे। मी ते 1 तारखे ऊस लावणार आहे। आणि तुम्ही वरती पण बघू शकताय की वापरावंकी वगैरे कशी काय आहे ती। ही ऊस उंची किती आहे बघा, मी 1 तारखेला लागेल चालू केली ती। सगळा ऊस माझा असा आहे बघा, 6 एकर ऊस आहे ती, एक लेवल सरकारी ऊस आहे माझा। बर 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 बर, तुम्ही ही खत वापरून खुश आहात ना? एकदम। बटाट्याला पण तीच वापरलाय। बर बर बर, तुम्ही इतर शेतकऱ्यांना बायो फॅक्टर कंपनी विषयी काय सांगाल? किंवा त्यांनी जेणेकरून किंवा ती वापरावं अशी आमची इच्छा आहे। ओके ओके, धन्यवाद साहेब। तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, तर तुमच्या समोर हे माझं जिवंत उदाहरण आहे किंवा आपल्या बायो फॅक्टर कंपनीची जी खत आहेत ती अतिशय उत्तम प्रकारे खत आहे ती, त्यामुळे तुमची फुटवा जास्त होतो, तुमची फुगवण जास्त होती, वाढ चांगली होती, पानाची साईज चांगली होती। पहिल्या सुटलाच ही खत आमच्या पशी आलेली आहे। बरोबर बरोबर, कारण कळंब मार्केटला आपण शीतलपूर सेवा केंद्रामध्ये आपण काम दिलं होतं, त्यांना पण बोललो की। बर बर, त्यांना पण बोललोय मी। ठीक आहे ठीक आहे। की आता मला आणि परत ऊस आता उन्हाळ्यामध्ये गेल्याच्या नंतर आता ऊस गेला, एक 2 महिने ऊस लावायचा नाही, ऊस गेल्याच्या नंतर हीच वापरायची एक बार। ठीक आहे, पाळी फिळी घालून चांगली। ओके ओके, तुम्ही खुश आहात ना? एकदम एकदम, बिलकुल। धन्यवाद।